महायुतीचे रामटेकचे उमेदवार शिवसेनेचे नेते आमदार आशिष जयस्वाल सर आपल्या सोबत आहे. आशिष जी, खूप खूप स्वागत आहे टीव्ही 9 मराठीमध्ये तुमचं. तुमच्यावर जे आरोप करण्यात आले, मल्लिकार्जुन रेड्डी जे भाजपचे माजी आमदार आहे त्यांना निलंबितही करण्यात आलेलं आहे, काय भूमिका मांडणार तुम्ही? आता प्रत्येकाचा तो वैयक्तिक प्रश्न असतो. माझ्या आजपर्यंतच्या कुठल्याही निवडणुकीत त्यांनी मला मदत केली नाही, तर त्यामुळे आजपर्यंत माझ्या झालेल्या विजयामध्ये त्यांनी काही मला कधी पाठिंबा दिला नाही, त्यामुळे मी निवडणूक लढताना हेच गृहीत धरतो की जे सोबत आहेत त्यांना घेऊन विजय व्हायचा, जे सोबत नाही आहे त्यांना सोडून विजय व्हायचा. त्यांनी असं म्हटलं की मुख्यमंत्र्यांनी जी पहिली उमेदवारी जाहीर केली ती करायला नको होती, आम्हाला भाजपच्या लोकांना विचारलं नाही. असं आहे की त्या सभेला माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे आणि ऑब्व्हियसली फडणवीससाहेब सोबत येणार होते. ती सभा संध्याकाळी झाली आणि त्यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम होता म्हणून देवेंद्रजींनी व्हिडिओ पाठवला आणि व्हिडिओ पाठवून त्यांनी माझ्या पुढच्या राजकीय भविष्याकरता मला शुभेच्छा दिल्या निवडणुकीकरता. त्यामुळे जेव्हा माझी उमेदवारी जाहीर झाली आहे ती उमेदवारी एकनाथजी शिंदेसाहेब, देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांचा सामूहिक निर्णयामुळे माझी उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांचं जे निलंबन झालं त्याच्यावर तुम्ही काय म्हणणार? ते म्हणतात की तडकाभडकी निलंबन झालं. मलाही कळलेलं आहे, परंतु ती तो भारतीय जनता पार्टीचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यामुळे त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य नाही. 2019 विधानसभा निवडणुकीत तुम्ही बंडखोरी केली म्हणून माझा पराभव झाला हा त्यांचा पहिला आरोप आहे आणि तो राग अजूनही कायम आहे. ते कितीतरी म्हणत असले परंतु आपला इतिहास आहे, तो रेकॉर्डवर उपलब्ध आहे आणि रामटेकच्या सर्व जनतेला माहीत आहे. मी जेव्हा निवडणुकीत उमेदवार म्हणून उभा होतो शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीचा, तेव्हा ते 2004 माझ्या विरोधात उभे होते, 2009 ते उभे होते, 2014 आम्ही वेगवेगळे लढलो, 2019 आम्ही वेगवेगळे लढलो. त्यामुळे मी महायुतीचा उमेदवार असताना त्यांनी माझ्या विरोधात सातत्याने उमेदवार म्हणून ते उभे राहिलेले आहे. ते राष्ट्रवादीत होते बरेच वर्ष, ते गोंडवाना गणतंत्र पार्टीतून उमेदवार म्हणून उभे राहिले, ते झोपडी या चिन्हावर 2004 त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढली, त्यामुळे ते जे काही म्हणत आहे त्या ते वस्तुस्थितीला आधारून नाही. ते अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ते नाही. 2014 रात्री 12 त्यांनी प्रवेश घेतला आणि नंतर त्यांना राष्ट्रवादीतून त्यांचा फॉर्म देखील त्यांनी राष्ट्रवादीतून भरून ठेवला होता आणि युती तुटल्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली. हे वस्तुस्थिती आहे, त्यामुळे ते 20-25 वर्षापासून भारतीय जनता पार्टीत आहे हे म्हणणं पूर्णतः असत्य आहे, वस्तुस्थितीला आधारित नाही. आणि मी बंडखोरी केली हे म्हणण्यापेक्षा त्यांनी 3 त्यापूर्वी माझ्या विरोधात निवडणूक लढलेली आहे हे कोणालाही विसरता येणार नाही. आणि दुसरं महत्त्वाचं की लोकशाही आहे, त्यांना असं वाटत असेल जसं मला वाटलं की मी उमेदवार उभं राहिलं पाहिजे, निवडून आलं पाहिजे, त्यांनी उभं राहावं, त्यांनी निवडून यावं, मला काही अडचण नाही आहे. आता त्यांनी समजा बंडखोरी करत तिथं निलंबित आहे, उभे राहिले, तर तुम्हाला नुकसान होईल असं वाटतंय की नुकसान होणार नाही? तुम्ही जसे 2019 निवडून आले तसेच. हे बघा, ते भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असताना देखील मी निवडून आलो होतो. आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की मला भारतीय जनता पार्टीचे 90% कार्यकर्ते पदाधिकारी यांचा सहकार्य आहे. माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी मला सातत्याने मदत केली, माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी मला सातत्याने मदत केली आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे बहुतांश कार्यकर्ते जे निष्ठावान भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहे ज्यांनी मला 1999 निवडून आणलं, 2004 निवडून आणलं युतीचा उमेदवार म्हणून, ज्यांनी मला 2009 निवडून आणलं ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे माझ्यासोबत आहे. जे माझ्यासोबत नाही ते कधीच माझ्यासोबत नव्हते आणि त्यामुळे माझी उमेदवारी ही आता महायुतीतून जाहीर झाल्यामुळे माझ्या
विजयाला खूप मोठा हातभार लागलेला आहे आणि मी मोठ्या मताधिक्याने विजय होईल, लोक मला आशीर्वाद देतील असं मला आत्मविश्वास आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुमची उमेदवारी जाहीर केली, परंतु आज स्पष्ट TV9च्या प्रेक्षकांना सांगा की तुम्हाला भाजपचा तुम्हाला पाठिंबा आहे का, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तुम्हाला या उमेदवाराला पाठिंबा होता का तेव्हा जाहीर करताना, यांच्याशी मुख्यमंत्री किंवा तुम्ही चर्चा केली होती का घोषणा करण्याच्या आधी, जो आरोप मल्लिकार्जुन रेड्डी यांनी लावला? त्यांना काही वस्तुस्थिती माहीत नाही. जेव्हा नागपूरला माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मेळावा घ्यायला आले होते त्या दिवशी रात्री बैठक झाली आणि बैठकीमध्ये रामटेकची जागाही माझ्यासाठी सोडण्यात आली. मी अपक्ष निवडून आलो होतो, परंतु पूर्वीपासून शिवसेनेत होतो आणि महायुतीचा उमेदवार म्हणून होतो, म्हणून माझी उमेदवारी आणि माझं चिन्ह हे एकत्रितपणे हा निर्णय घेण्यात आला आणि त्यामुळे माझ्या या निर्णयाला एकनाथजी शिंदे साहेबासोबत सर्वांनी मिळून तो निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे कुठल्याही अशा पद्धतीचा संभ्रम पसरवणं हे योग्य नाही. काही ते म्हणतात की आमचे पदाधिकारी राजीनामा देत आहे, मल्लिकार्जुन रेड्डी म्हटले की काही पदाधिकारी राजीनामा देत आहे, त्याचा काही फटका बसेल? हे बघा, मी एक बाब अतिशय स्पष्टपणे सांगतो की या मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार निवडून आलं पाहिजे हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. कोण उमेदवार असते हे महत्त्वाचं नाही, आणि जेव्हा वरिष्ठांनी निर्णय केला तेव्हा त्या निर्णयाला नुसार मी आता युतीचा म्हणजे महायुतीचा अधिकृत उमेदवार झालेला आहे आणि त्यांच्या सर्वांच्या आशीर्वाद व सहकार्याने बहुतांश म्हणण्यापेक्षा 99% पदाधिकारी माझ्यासोबत राहतील. काही लोक आज भ्रमित करून त्यांना घेण्यात आलेलं आहे, काही लोकांना मी पाठवलेलं आहे तिथे, परंतु ते सर्व त्यापैकी देखील बहुतांश लोक 90% आजही याचे तेथे तिथे गेले नाही. मेळाव्यात तुम्ही लोक पाठवले काही? जे लोक त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी शेवटी ही एक राजकीय खेळी असते, तिथली सर्व सिच्युएशन काय कोण काय चर्चा करून राहिलं हे आपल्याला माहिती त्याची ठेवावी लागते, त्यामुळे त्याच्यात काय गैर आहे. लोक पाठवले तुम्ही? नाही, जे त्या ठिकाणी आहे ते तिथली मला लाईव्ह रेकॉर्डिंग देखील देत आहे ना, तर ते आवश्यक आहे. त्याच्याशिवाय राजकारण कसं असते, राजकारणामध्ये प्रत्येक गोष्टी विचारपूर्वक करावे लागतात. बहुतांश लोक त्या ठिकाणी गेले नाही आणि जे गेलेले आहे त्यापैकी निम्मे लोक त्यांच्यासोबत नाही. शेवटचा प्रश्न माझा, समजा त्यांनी अपक्ष उभे राहिले किंवा कुठल्या पक्षाकडून उभे राहिले तर महायुतीचा उमेदवार म्हणून तुम्हाला फटका बसेल की काही फटका बसणार नाही? मी आपल्याला पूर्वी सांगितलं आहे की माझ्या आजपर्यंतच्या कुठल्या निवडणुकीमध्ये ते माझ्यासोबत नव्हते, त्यामुळे यात नवीन काय. खूप खूप धन्यवाद. हे होते महायुतीचे पहिले उमेदवार ज्यांची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आणि ते कामालाही लागलेले आहे. मल्लिकार्जुन रेड्डी अपक्ष उभे राहिले तरी मला फटका बसणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, रामटेक, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.